रथाला जुंपलेले बैल, रथावर बाप्पाची आकर्षक मूर्ती, समोर सेलिब्रिटींच्या कलावंत ढोल पथकासह इतरही पथकांच्या ढोल ताशांचा निनाद, अनलोटलेला गणेश भक्तांचा सागर, डोळ्याचं पारणं फेडणारं हे चित्र पाहायला मिळालं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या आगमन मिरवणुकीमध्ये. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत गाजत आगमन झाले. त्यानंतर विधिवत पूजा करून ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात बाप्पा ओंकार महालात विराजमान झाले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन, जानवी धारीवाल बालन आणि ट्रस्टचे अन्य विश्वस्त व पदाधिकारी आणि अनेक गणेश भक्त उपस्थित होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीतजी बालन सर आपल्यासोबत. सर, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. एकूणच वर्षभर जी तयारी असते आगमनाची, आपण प्रतीक्षा करत असतो, आज अखेर प्रतिष्ठापना झालेली आहे, काय वाटतंय? काय नाही, मी जसं म्हणलं की आनंदाचं वातावरण आहे, जल्लोष. पण जल्लोष एक इंजिन आहे, डबल इंजिनची आहे, कारण आपल्याला एकतर पहिली गोष्ट भव्य मिरवणुकीनंतर आणि आगमन सुरू झाल्यानंतर आता श्रींची प्रतिष्ठापना तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या हस्ते चालूच आहे. आणि बाप्पा शेव जी मेहनत एवढ्या महिन्यापासून आम्ही करतो ह्या डेकोरेशन उभं करण्याची, की आपल्या लाडक्या बाप्पाला कुठलाही कमतरता पडावी नाही या गोष्टीसाठी ती आज पूर्ण झाली आहे. जेव्हा बाप्पा विराजमान होतं तेव्हा आमचं काम संपतं आणि भाविकांचं काम सुरू होतं. खूप आनंद. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती भव्य दिव्य देखाव्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी दिल्लीच्या स्वामीनारायणची प्रतिकृती साकारण्यात आली होती, या वर्षीचं वेगळेपण काय आणि कशा पद्धतीने तयारी करणार? मागच्या वर्षी आपण दिल्लीचा अक्षरधाम मंदिर आणि स्वामीनारायण मंदिर हे आपण केलं होतं, पण दरवर्षी आपण मंदिर करतो, कुठल्या कुठल्या तरी देशातलं मंदिर करतो. पण या वर्षी असं वाटलं की काल्पनिक महल करू, आणि काल्पनिक महल मध्ये काय करू शकतो तर मग ओंकार महल करू. ओम जे शब्द आहे ते खूप पॉवरफुल आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ती ओमनी होती, ओम गणपती नामा, ओम गणपती नामा. म्हणून ह्यावर्षी जी मंत्र आहेत ते सीलिंगला पण बाप्पांच्या वरती हे गणपती नामची सीलिंग केली. बाकी नक्षीकाम थोडी बारीक बारीक आहे आणि काल्पनिक ओंकार महल मध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं विराजमान. तुमच्या पत्नी जानवी धारीवाल यांची ही संकल्पना आहे असं आम्हाला समजलेलं आहे, त्याबद्दल? 100% ही संकल्पना त्यांचीच आहे, आणि मला वाटतं की त्यांच्या संकल्पनेतूनच एवढी मोठी आज जागा आम्ही उपलब्ध करू शकलो. कारण मागच्या वर्षी जी आम्हाला गर्दी मध्ये जी डेकोरेशन झाली होती ती बारीक झाली होती, आणि त्यांच्या संकल्पनेतूनच ही ओंकार मोर उभं राहिलं आहे. आणि मला पण आनंद वाटतो आणि सगळे कार्यकर्त्यांना आनंद. त्याप्रमाणे गेल्या वर्षीचं जे डेकोरेशन होतं ते वर्षभर भाविकांना पाहण्यासाठी तुम्ही ठेवलं, तर या वर्षीचं देखील असेल? आम्ही प्रयत्न करू मंदिर बांधायचं लवकरात लवकर, जेवढी मोठी मंदिर करू शकतो तेवढी बरं होईल. म्हणून आम्ही अजून काय ठरवलं नाहीये, पण सपोज मंदिर नाही झाली तर ही डेकोरेशन वर्षभर आहे. सर, भाऊ रंगारी गणपतीला एकूणच जे भाविकांचं जे वाढतं प्रेम आहे ते पाहून एकूणच सर्वांना या वर्षी काय आव्हान करत काय? मी फक्त पुण्यात नाही, महाराष्ट्र आणि देशभरात आणि परदेशातून पण अनेक लोक आपल्या बाप्पाच्या पुण्यात गणेशोत्सवासाठी येत आहेत. मी सर्वांना एकच सांगेन की सर्वांनी यावं, ओंकार महल बघावं, आपल्या लाडक्या बाप्पा
त्यांच्या चरणी त्यांनी जे पण त्यांची इच्छा असेल हे त्यांनी नव किंवा जे असेल ते त्यांनी साकार घालावं आणि चांगल्या पद्धतीने आणि सगळे पुणेकरांना पण हे आवाहन करेल की यंदाचं हे 10 दिवस चांगल्या पद्धतीने सगळे मंडळ जे आहेत पुणे शहरातले चांगलं देखावं करतात. सगळ्यांनी सगळ्या मंडळाकडे जायचं, देखावं बघायचं आणि गणेश उत्सवाचा आनंद घ्यायचा. मला आज मला इतकं मला वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी मला प्राण प्रतिष्ठा बाप्पाची करायला मिळाली आणि मी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि पुनीत बालन सरांचे खूप आभारी आहे मी. कारण की माझा हा पहिल्यांदा अनुभव होता. प्राण प्रतिष्ठा आपण करतो पण असं सार्वजनिक उत्सवामध्ये आणि असं सगळ्यांबरोबर आणि सगळ्यांच्या वतीने आपण बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करायला मिळणं हे मला असं वाटतं खूप माझं भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद. आणि गणपती बाप्पा अमोर बाप्पाला काय आशीर्वाद मागितले बाप्पाला मी काय होतो बाप्पाकडे किंवा कुठल्याही देवाकडे काही मागा म्हटलं तर आपल्याला म्हणजे मला आठवतच नाही. फक्त असं म्हणतो की कृपा असू दे, माझ्यावर कृपा असू दे, सगळ्यांवर कृपा असू दे. आणि मी एक नक्की बुद्धीचे देवता आहे तर मला लहानपणी आई म्हणायची ते बाप्पाकडे बुद्धी माग. तर मला असं वाटायचं म्हणजे गणित फिजिक्स याच्यात पास करा ही बुद्धी मागणं असं मला लहानपणी वाटायचं. कारण मी गणितात खूप कच्चा होतो पण मला नंतर हळूहळू कळायला लागलं की बुद्धी माग म्हणजे सद्बुद्धी माग. की आपले जे विचार आहे आपण जे विचार करतो आपण जी कृती करणार आहोत त्याबद्दलची जी बुद्धी आहे ती आपल्याला सद्बुद्धी दे आणि आपल्याकडनं अशी चांगली कामं जेवढी होतील ती सद कामं सद्बुद्धीमुळे होऊ दे. आणि अशीच मी बाप्पाला प्रार्थना करतो की सगळ्यांनाच सद्बुद्धी द्या. धन्यवाद.